नमस्कार, मी डॉक्टर रेखा देशमुख, एक ह्युमन जेनेटिसिस्ट आहे आणि कवयित्री आणि गझलकार आणि कथालेखिका पण आहे. बाणेर पुण्याहून आलेली आहे. मंचावरील मान्यवरांना माझा नमस्कार व सर्व उपस्थित कविगणांचे आणि श्रोत्यांचं मी स्वागत करते आणि माझी कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मैत्री जीवा शिवाची. दोन अनोळखी मनी युगायुगांचे बीज उगवते मैत्री. दोन अनोळखी मनी युगायुगांचे बीज उगवते मैत्री. एक अनामिक जन्म जन्मांतरीचे नाते असते मैत्री. जाण येता जाणीवपूर्वक, जाण येता जाणीवपूर्वक वाढतो रेशीम धागा मैत्री. संकटातून तरण्याला हात देत तरते मग ती मैत्री. पवित्र निस्वार्थी बंधन असते दोन जीवांची मैत्री. पवित्र निस्वार्थी बंधन असते दोन जीवांची मैत्री. नातेन रक्तांची तरीही परस्परांची देते खात्री मैत्री. मध्यरात्री हा केला धावून येते संकट मोचक मैत्री. तनमन धन चिंता जुगारत येते जीवाशिवाची मैत्री. या हृदयातून त्या हृदयाला उपजत जोडत जाते मैत्री. या हृदयातून त्या हृदयाला उपजत जोडत जाते मैत्री. दलदल न तरीही अनघ अनासक्त डोले कमलिनी सम मैत्री. कमलिनी सम मैत्री. धन्यवाद.